मित्रांनो, गेल्या वर्षी झालेल्या रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. या दोन देशांमध्ये झालेल्या संघर्षामुळे अनेक देशांनी रशियासोबतचा व्यापार बंद केला होता. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही रणनीती आचार्य चाणक्य यांची होती. बसला ना धक्का? पण मित्रांनो, हे खरं आहे. सगळ्यात आधी आचार्य चाणक्य यांनी ही रणनीती वापरली होती. त्यांनी सांगितले होते की कोणत्याही व्यक्तीला नष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे नष्ट करणे किंवा पूर्णपणे बंद करणे. आणि जर असे झाले तर ती व्यक्ती आपोआप उद्ध्वस्त होईल आणि तो तुमचे काही बिघडू शकणार नाही. हां, आता तुम्ही म्हणाल की मला ना कुठला देश चालवायचा आहे आणि नाही मला राजकारणात काही रस आहे, मग मी हे सगळं जाणून घेऊन करू काय? तर मित्रांनो, ह्याचे उत्तर अगदी सरळ आहे. खेळाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्या खेळातून सुटू शकत नाही. इतरांना खाली आणण्यात, त्यांना उद्ध्वस्त करण्यात, त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात भलेही तुम्हाला इंटरेस्ट नसेल, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतील जे तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वेगवेगळ्या रणनीती आधीच माहिती असतील तर वेळ आल्यावर तुम्ही अगदी उत्तम प्रकारे कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता. समजा एखाद्या दिवशी तुमच्यावर अशी वेळ आली की तेव्हा तुम्हाला काही केलं तरी लढायचंच आहे, पण लढायचं कसं हेच तुम्हाला माहिती नसेल, तर मात्र तुमचा पराभव हा निश्चित आहे. या उलट जर तुम्हाला आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे माहिती असेल तर तुम्ही सहज त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकता. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य यांच्या अशा काही जबरदस्त रणनीती ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात मोठे यश मिळवू शकता आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करू शकता. समजा तुम्ही तुमच्या दोन मित्रांसोबत बसला आहात. तुम्ही तिघेही छान गप्पा मारताय, मस्त हसताय आणि अचानक तुमच्यातला एक मित्र एक काम आल्यामुळे तिथून निघून जातो. आता काय होते, तो मित्र निघून गेल्यामुळे तुमच्याबरोबर जो मित्र राहिला आहे तो त्या गेलेल्या मित्राबद्दल तुमच्यापाशी वाईट साईड बोलू लागतो, त्याची निंदा करू लागतो. तुमचा हा दुसरा मित्र तुम्हाला त्या तिसऱ्या मित्राबद्दल अशा काही वैयक्तिक गोष्टी सांगतो ज्या त्याने नव्हत्या सांगितल्या पाहिजे. आता तुम्हाला असे वाटू शकते, हा जो माझा मित्र आहे जो मला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय हा माझा खूप चांगला मित्र आहे म्हणूनच तर शेअर करतोय, पण हा माझ्याबद्दल कधीच कोणासमोर वाईट बोलणार नाही. आमच्या दोघांची मैत्री एकदम खास आहे. तो इतरांशी खोटे बोलतो, इतरांची फसवणूक करतो, इतरांना दिलेली वचने मोडतो, पण तो माझ्यासोबत थोडीच असे करणार आहे, कारण आम्ही तर चांगले मित्र आहोत असेच तुम्हाला वाटेल. काय बरोबर ना? आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक होते. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाचा मूळ स्वभाव शक्यतो बदलत नाही. हां, आता हे शक्य आहे की तो आज तुमच्याशी खूप चांगलं वागतो, कारण आत्ता ह्या क्षणाला त्याला तुम्ही खास वाटता, त्याला तुम्ही आवडता. पण एक वेळ अशी येईल की त्या व्यक्तीसाठी तुम्ही खास नसाल. एक वेळ अशी येईल जेव्हा ती व्यक्ती स्वतःचा फायदा करून तुमची फसवणूक करेल. तो तुमच्या आधी 100 लोकांशी जसा वागला तसाच तो तुमच्याशीही वागेल. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला साप आणि एक निष्दृष्ट माणूस यापैकी एकाची निवड करायची असेल तर तुम्ही साप निवडा. साप तुम्हाला एकदाच चावेल, पण दृष्ट नीच माणूस तुम्हाला पावलोपावली दंश करेल. तर हा आहे पहिला धडा. दृष्ट नीच आणि खोटाड्या माणसावर चुकूनही विश्वास ठेवू नका. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील युद्धाबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंच असेल. घोरीने भारतावर 16 वेळा आक्रमण केले होते, पण पृथ्वीराज चौहान यांच्याकडून तो कधीही जिंकू शकला नव्हता. तेव्हा पृथ्वीराज चौहान यांचे सासरे जयचंद हे पृथ्वीराज चौहान यांच्यावर रागवले होते, त्यामुळे त्यांनी मोहम्मद घोरी याची भेट घेतली आणि पृथ्वीराज चौहान यांच्याबरोबर विश्वासघात केला. जयचंद मोहम्मद घोरी याच्या बाजूने झाल्याने त्यांच्या मदतीने घोरीने 17 भारतावर हल्ला केला आणि तो त्यामध्ये विजय झाला. या ठिकाणी शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमचे नातेवाईक, जवळचे मित्र किंवा साथीदार तुमच्यासाठी धोकादायक बनतात तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे. या लोकांना तुमच्या कमकुवतपणाची पूर्ण माहिती झालेली असते आणि ते तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी कधीही त्या गोष्टीचा वापर करू शकतात.
जर तुमच्या आयुष्यात अशी त्रासदायक लोक असतील तर तुम्ही त्यांना कधीही दुसरी संधी देऊ नका, कारण आता ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत। जेव्हा कधी वेळ आणि परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल तेव्हा अशी लोक त्यांच्या नीच वागण्याची पुनरावृत्ती करतील आणि तुम्हाला दुखावतील। तर हा आहे आचार्य चाणक्य यांचा दुसरा धडा। जर हातात विष पसरले असेल तर तो हात कापून टाका। चाणक्य त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवातून सातत्याने काही ना काही शिकत असायचे। अखंड भारत घडवण्याचे त्यांचे स्वप्न होते, त्यामुळे ते सगळ्यात आधी मगधचा राजा धनानंदकडे गेले होते। पण धनानंदने चाणक्यांचा अपमान करून त्यांना आपल्या दरबारातून हाकलून दिले होते। त्या दिवशी चाणक्यांनी शपथ घेतली की ते नंदवंशाचा नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही। धनानंदने जेव्हा चाणक्यांना कमकुवत समजून जिवंत सोडले, हाकलून दिले, तिथेच त्यांनी फार मोठी चूक केली। चाणक्यांनी पुन्हा एक मोठे आणि मजबूत सैन्य तयार केले आणि धनानंद याचा पराभव करून अखंड भारताची निर्मिती केली। धनानंदने चाणक्यांना जर जिवंत सोडले नसते तर कदाचित धनानंद आणि त्याच्या 10-12 पिढ्या मगधवर राज्य करत राहिल्या असत्या। म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्या शत्रूंना कधीही जिवंत सोडू नका। मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही तुमच्या प्रत्येक शत्रूची सुपारी द्यायला सुरुवात करा, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात असलेल्या समस्या, मग त्या छोट्या का असना, त्यांना मुळापासून नष्ट करा। कोणत्याही समस्येला लहान किंवा क्षुल्लक समजून कधीही सोडून देऊ नका, कारण ह्या छोट्या समस्या भविष्यकाळात मोठ्या संकटामध्ये रूपांतरित होतात आणि हीच गोष्ट तुमच्या आरोग्याला सुद्धा लागू होते। आज तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही छोटीशी समस्या असेल तर आजच त्याचे निदान करून ती समस्या दूर करा, नाहीतर भविष्यकाळात त्याचे मोठे आजारपणात रूपांतर होऊ शकते। आणि हा आहे आचार्य चाणक्य यांचा तिसरा धडा। आपल्या शत्रूंना म्हणजे समस्यांना कधीही जिवंत सोडू नका। मित्रांनो, जेव्हा तुमच्या मनात एखाद्याबद्दल राग असतो तेव्हा तुम्ही फक्त त्याच्या दोषांकडेच लक्ष देत असता। कधी कधी तर काही लोकांच्या मनात एवढा राग असतो ते त्यांच्या नावडत्या व्यक्तीकडे बघायला सुद्धा मागत नाही। यामुळे तुम्हाला समोरच्याची कमजोरी किंवा सामर्थ्य कळत नाही। तुम्हाला हे समजत नाही की समोरच्यावर कुठे घाव केल्यावर त्याला सर्वात जास्त त्रास होईल। त्यामुळे चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या शत्रूंना मित्र बनवा आणि त्यांच्या कमकुवत बाजूंबद्दल जाणून घ्या। मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे, कोणत्याही माणसाला उद्ध्वस्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही त्याचे उत्पन्नाचे सर्व स्त्रोत सगळ्या बाजूने बंद करून टाका। जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमचे मित्र बनवता तेव्हा तुम्हाला त्यांच्या उत्पन्नाच्या सर्व मार्गांबद्दल माहिती मिळते। आणि हीच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन आचार्य चाणक्य यांनी आपल्या हेरांची फौज तयार केली होती। चाणक्य आपल्या हेरांना शत्रूच्या सैन्यात भरती करत असत आणि नंतर त्यांच्याकडून शत्रू सैन्याची संपूर्ण माहिती गोळा करून त्यांच्या शत्रूंच्या सर्व कमकुवत बाजू जाणून घेत। या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या शत्रूवर कधी कुठे आणि कसा हल्ला करायचा याची योजना आखून ते शत्रूंवर हल्ला करायचे आणि ते त्यात यशस्वी व्हायचे। समस्या काय आहे हे जर व्यवस्थित समजलं तर 50% प्रॉब्लेम तिथे सुटतो। याचाच अर्थ असा की तुम्ही तुमच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेकदा आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टींपासून आपण लांब पळण्याचा प्रयत्न करतो। ज्याला गणित आवडत नाही तो गणितापासून लांब पळतो, ज्याला लोकांना भेटायला आवडत नाही तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो। पण समस्यांपासून लांब पळणे, त्यांना पाठ दाखवणे हा पर्याय असू शकत नाही। तुमच्या समस्यांचा असा द्वेष करून तिरस्कार करून तुमची त्यांच्यापासून कधी सुटका होणार नाही। तुम्ही तुमच्या समस्यांबरोबर मैत्री करायला शिका। तुम्ही त्यांना जितक्या सोप्या पद्धतीने समजून घ्याल तितकेच तुम्ही त्या समस्या सोडवण्यात अधिक सक्षम व्हाल। तर हा आहे चौथा धडा। तुमच्या शत्रूंचा म्हणजे समस्यांचा कधीही द्वेष करू नका, तर त्यांना तुमचे मित्र बनवा। इतरांशी सतत भांडून तुम्ही कधीही शक्तिशाली होऊ शकत नाही, यामुळे तुम्ही फक्त आणखीन शत्रू निर्माण कराल आणि यापैकीच कोणताही एक शत्रू तुम्हाला कधीही पूर्णपणे नष्ट करू शकतो। म्हणून स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी इतर शक्तिशाली लोकांबरोबर
युती करा, त्यांना आपल्या बाजूने वळवून घ्या. जेव्हा चंद्रगुप्तने सिकंदरचा सेनापती सेलिकस निकेटरचा पराभव केला तेव्हा चाणक्यांनी चंद्रगुप्तला त्याची मुलगी हिलिना हिचे सेलिकस सोबत लग्न लावून देण्याचे सुचवले. चंद्रगुप्त सुरुवातीला यासाठी तयार नव्हता, परंतु चाणक्यांनी त्याला या लग्नामुळे होणाऱ्या सर्व फायद्यांबद्दल सविस्तर सांगितले. जर चंद्रगुप्तने आपल्या मुलीचे लग्न सेलिकस सोबत लावून दिले तर सेलिकस पुन्हा कधीही भारतावर हल्ला करणार नाही. याशिवाय कधी जर आपल्यावर काही संकट आले तर आपण सेलिकसची मदत घेऊन त्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. यामुळे दोन गोष्टी घडतील, आपल्या शत्रूचे रूपांतर मैत्रीमध्ये होईल आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊ. तुम्ही संपूर्ण जगाशी एकटे लढू शकत नाही, त्यामुळे तुमच्या बाजूने तुमच्यापेक्षा मजबूत आणि हुशार लोक असणं फार महत्त्वाचं आहे. हाच आहे पाचवा धडा. शत्रू बनवण्यापेक्षा तुम्ही अशा मजबूत आणि हुशार लोकांबरोबर युती करण्यावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, आज 2400 वर्षानंतर सुद्धा चाणक्य यांची ही अनमोल शिकवण आपले आयुष्य सुकर करू शकते. व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.